नमस्कार मित्रांनो, काय करायचं भकास या माळाला मला एकटीला बघा इकडे सोडून गेले दिया. आणि काय कर म्हणा दरम्हान वाटण गाड्या येते दिया बसली म्हणते ती गावठी पुनम रानात एकटीच. आता काय करायचं? हाय आपलं शेत एवढ्या लांब आली या पेंड्या बांधायच्या त्या आणि एकटीला आता करू वाटतंय का? जे जर ती जे त्याच्या कामाला बघत बसले ती तकडच करावं तर लागतं या. आणि एक मेन गोष्ट, आम्ही शाळा ऐकल्या नेमक्या कुणाला ऐकल्या कुठं ऐकल्या किती रुपयाला ऐकल्या ते सरप्राईज आहे. सरप्राईज सांगते मी तुम्हाला हळूहळू, सगळं कळतंय तुम्हाला पण ते सरप्राईज होतं. कारण कुणाला ऐकली आम्ही शाळ्या आणि त्याचं पैसे आम्हाला आलं किती, त्या पैशाचं आम्ही केलं काय, लय भारी लय मोठी इष्ट रे ती. आणि ती मी सांगणारच आहे सगळ्यांना तुम्हाला. तर तुम्ही असाच व्हिडिओ माझा कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काल एक दिवसच आली व चालवत शर्ट घेऊन शेळ्यात मला किती फायदा झाला. लय मोठा फायदा झाला मला, लय मोठा नफा झाला राव. आणि ही संधी पुन्हा पुन्हा फिरून आली नसती मला, त्या संधीचं सोनं केलं मी. कारण आता बघा आपली बघाय गेल तर 10-12 शर्ट होती, त्याची एवढी मोठी किंमत आहे ना म्हणजे काय जो काय वी. आपल्याला चालत बोलत रस्त्यानं जात जात माणूस म्हणलं चला गावठी पुनमच्या शेळ्यात म्हणून एवढी एवढी रक्कम देतो. मी हरकून गेली माझा जीव नुसता ही तर राहवनाच आकाशातच पळायला लागला. मग काय करू, सांगितलं नवऱ्याला ते बी येतच होतं ना काल दोघंच आम्ही शेळ्या घेऊन आलतो पुन्हा भाऊजी बी आलत मागन, त्यामुळे ही जरा सिक्रेट होत आमचं. ताईला तर काय यातली शिकडची बातमी इकडं माहीत नव्हती. आणि एक मेन गोष्ट, भाऊजीला पण आमच्या माहीत होतं इकल्या शेळ्या किती रुपयाला विकल्या काय झालं, पण भाऊजीने सुद्धा तोंड उघडलं नाही बरं का. मानलं पाहिजे भाऊजीला, बायकोपाशी बायकोसारखं बोलून आम्हाला 400 व्या देऊन मोकळं झालं असा नवरा पाहिजे बरं का खरंच. आणि भाऊ असा धीर असा जा भाऊजाईपाशी भाऊजाईचा धीर चांगला म्हणून शोभला, भावापाशी भावाचा भाऊ म्हणून शोभला आणि बायकोपाशी बायकोचा नवरा म्हणून शोभला खरंच. अशा माणसाला खरंच सिल्यूट टोकला पाहिजे. आपल्याला असं जमतंय का बघा बरं तुम्ही, हा जया त्यासारखं जया त्याच्यापाशी बोलणं. आणि आमचं भाऊजी पहिल्यापासून असं बोलतेत बरं का, आमच्या आत्या होते ना त्यावेळेस पण आत्यापाशी आत्यासारखं बोलायचं आमच्यापाशी आमच्यासारखं बोलायचं. आत्याला जाऊन म्हणायचं बाया कामच करत नाही त्या, आम्हाला येऊन म्हणायचं आई तुम्हाला खवळत होती ना का आत्या खवळ ना, त्यापर आम्हाला सांगायचं. कर अशा माणसांना बी कसं ही उत जगण्यात चालना मिळतीये की कुणाचं मन दुखवत नाही ती माणूस तेच बरं. पण शेळ्याची रक्कम किती आली आता आमच्या, किती आली असावी रक्कम तुम्ही सांगा अंदाज, अंदाज सांगा चुकू द्या चुकला तर सांगा अंदाज. ऐकला का अंदाज, ऐकला ऐकणाऱ्या ना ऐकला ऐका ना अंदाज ऐकला सगळ्यांनी. तर ही होता आमचं सिक्रेट, समजलं का हे काय, हे आहे आमचं सिक्रेट. शेळ्या तर इथंच आहे ते आमच्या, मग घरी कशा काय गेल्या नाहीत या. वाघर आमची सुनी सुनी कशी होती आणि ताईला कसं काय माहिती नव्हतं खरंच. आश्चर्यचकितची गोष्ट आहे का नाही. आणि इकडची बातमी इकडं कळू दिली नाही तिला आम्ही, सरप्राईज होत ती इकले म्हणलं एवढं पैसे दिलं. आणि आता सुद्धा आम्ही पेंड्या बांधाय आलोय व शेळ्याला काय ना इकल्या कालच आम्ही 10 करोड रुपयाला शेळ्या ऐकली आम्ही. हा आणि काय आता नाही, आता फक्त बंगला बांधायचा मजल्या मजला आणि त्यात चांगलं ती काय म्हणते ती सोफा शेट टाकून ती झुला टाकून चांगलं झुलत बसायचो आम्ही. लय भारी मजा आहे राव आपल्या बंगल्याच्या वास्तुक्षांतीला या चाल ना तुम्ही, कारण 10 करोड रुपयाला आम्ही शेळ्या ऐकली दे या. हो अहो किंमत काय थोडी झाली वी, 10 करोड रुपये ही शेळ्या, 10 करोड रुपये देऊन अजून शेळ्या आमच्या रानातच कशात चरते द्या हे जसं मला कोडं पडलंय.
तर मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे, काल आलो तर खरं आम्ही चालवत तिकडून शेळ्या घेऊन, पण जायला लांब होत, शेळ्या अजून आता गाबायत, शेळ्या येले नाही तर त्यांची बाळ नाही ती माग काय नाही, सडे येते शेळ्या, पण आता महिन्याभरात त्यांना बाळ होणार आहे ती, मग चालून जाऊन येऊन त्या शेळ्यांच्या पायाचं काय होतंय, त्यांचं हाल ही तर मस्त सोन्याचा घास खातील ती, पण त्यांचं जाण्या येण्याचं समजा जुरून जायचं, म्हणून हिथंच मधी म्हणजे ह्या रानापासून आणि आमच्या घरापासून मधीच मधल्या सेंटरला मधलं टॉक इथनं बी तेवढंच पडतंय, तिकडून बी तेवढंच पडतंय, तिथं येऊन आम्ही शेळ्या कोंडल्या होत्या, तिथं शेळ्या कोंडल्या आणि गाडी उपून आम्ही सगळी गिरतो, ही होतं सिक्रेट, ताईचं म्हणणं जाताना तर शेळ्या चालवत नाही, तुग बी गाडी कशी आली, शेळ्या इकले म्हणून ताईनं मस्त धिंगाणा घातला, पण भाऊजी भाऊजी म्हणून जरा शांत आली बरं का ती, येऊ द्या, पण तेवढा छोटासा प्रँक, लोक एवढं मोठं मोठं प्रँक करते ती, लय मोठं फसावते ती, आपण एका रातासाठी फसावलं त्यात काय बिघडलं काय का नाही, अजून बंगला बी बांधायचा म्हणलं होतं तिला मी, तर अगं लय मोठी किंमत आली आहे म्हणलं, टेन्शन घेऊ नको बंगला बांधायचा आहे, 10 करोड म्हणले हरागली, पण पैसा कुठं आहे तर हाय तर म्हणलं तुझ्या दिरापाशी, मग झाली की राव काय सांगायचं, चिडचिड करायचं चालू झाली तिची, काय त्या दिराचं भाऊ जायचं पटत ना झालंय ना का पटना, आपण मजा येते बर का यांचं दोघाच जर असं बांधणं, सकाळी बी मला एवढी मजा आली, मस्त मनात ना हसा येत होतो, गपचूप आपल्या भाकरी बांधल्या आली निघ जाऊ द्या, तुम्हाला काय वाटतं की होय बाबा आता ताईनं जेवाय दिली नाही, ही बिचारा तर उपाशी राहील, उपाशी राहणारा माणूस काम करेल का, जाऊ दे, आपण कसं आहे दोन्ही बाजून आनंदी राहाय शिकायचं, लय उगोच ती काय म्हणायचं ती पुळका गाजवायचा नाही, होय बाया उपाशी हाय आणि चल बाया मलाच भाकरी करायची आणि माझ्या हातच खायचंय, तसं केलं का नाही लय आरसाटा हेरते ती, आज उपाशी राहिलं उद्या उपाशी राहिलं परवा दिवशी तर घरातच खायचंय, घर आपलाय शेवटी सगळी माणसं आपली आहे ती, एका दोन चुकीला कारा माग टाकावाच लागतं, भले चुकी आहे ज्यास नाही तर तेजी असो, बरोबर आहे का ना मित्रांनो, आणि मला खरोखरच बर का तशी शर्ट राखा एकटीला सोडलंय इथं, भाऊजी मशी चाराय सकाळचं गेलं तिथलं तिथं आणि ह्यांनी बी मला इथं सोडले आणि गेल्यात निघून, मस्त येताना आम्ही चालत आलतो दोघं बी, तिथनं मला शेळ्या रानात आणून घालवले आणि अजून गेलो माघारी चालतच, मग कुठं गेलं मित्राच्याच घरी गेलं का आणि कुठं गेलं, ते चार्जर घेऊन आलत त्यांच्या मोबाईलचा खिशात, कुठं गेलं नेमकं कुणा टाव, जाऊ द्या, पण आपला मोठा प्रँक कसा वाटला कमेंट मध्ये सांगा बर का, आता माझा हिडीव बघितल्यास ताईला समजणार की शेळ्या बाबा हाय ती आपल्या 10 करोडच्या, खरंच 10 करोडला मोठी रक्कम आहे आमच्या शेळ्याची, आम्ही कसं ऐकू शेळ्या ऐकून तर आम्हाला काय कुठं जायचं आहे बी, कुठं चाकरी कराय लोकांच्या गावाला परगावाला, म्हणून आम्हाला बी कुठं 4 गोष्टी कळते द्या, म्हणून थांबलो या, ऐका ना मित्रांनो, जाऊ द्या, तेवढी थोडी छोटीशी मजा घेतली ताईची, आपल्या माणसाची मजा करायची नाही मग लोकांची करायची बी, बरोबर आहे का, तुमची सुद्धा मी मजाच केली, तुम्हाला रात्री म्हणलं का नाही शाळा ऐकली, तुम्ही बी आपलं जाय राव प्रँक घ्या असं राहता पोट भरून आणि पुन्हा भुका लागल्यावर पोट भरून खावा बी आणि जिरवायसाठी माझ्या रानात शर्ट राखू बी लागाय या, ओ बाय।